नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आपल्याला माहितीच आहे की पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये महापरीक्षा पोर्टलने स्थगित दिलेल्या परीक्षा सुरू होणार आहे आणि त्यामध्ये इंग्रजी व्याकरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असून यावर कमीत कमी 15 प्रश्न आपल्याला विविध परीक्षांमध्ये विचारण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्रजी व्याकरणमधील सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण आजच आमचा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स आमच्या एस के एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर आहे तो जॉईन करा, म्हणजे आपले सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची अचूक उत्तरं आपल्याला देता येतील आणि कट ऑफ लिस्टमध्ये किंवा सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव नक्की येईल. तसंच PSI पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मेन्स परीक्षेमध्ये सुद्धा इंग्रजी व्याकरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण सब्जेक्ट असून त्यावर 30 प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि म्हणून या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपल्याला इंग्रजी व्याकरणाचे सर्व कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यामुळे 190+ व्हिडिओ असलेला वोकॅब व ग्रामरचे सर्व व्हिडिओज असलेला असा हा ऑनलाईन कोर्स आम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे, त्याचा नक्कीच आपण सर्वांनी फायदा घ्यावा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PSI मुख्य परीक्षा 2017 जी झाली होती, 5 नोव्हेंबर 2017 रोजी जी PSI मुख्य परीक्षा झाली होती त्यामध्ये जे काही इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय, आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस ग्रमॅटिकली करेक्ट. आपल्याकडे एक असा प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये 3 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्या 3 सेंटेन्सेसपैकी करेक्ट सेंटेन्स कोणता आहे किंवा करेक्ट सेंटेन्सेस कोणती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, इफ यू ट्राय यू कुड ड्राईव्ह अ कार. आता आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण चॅप्टर नंबर 13 जे आहे ते टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहे आणि त्या टाईप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये आपण टाईप 0 सेंटेन्सेस, टाईप 1 सेंटेन्सेस, टाईप 2 सेंटेन्सेस, टाईप 3 सेंटेन्सेस आणि टाईप 4 सेंटेन्सेस हे पाहिलेले आहेत. आता हे जे वाक्य आहे हे टाईप 1 सेंटेन्समधलं आहे की ज्याच्यामध्ये जर आपल्याला माहिती असेल की इफने जर वाक्याची सुरुवात होत असेल आणि या इफनंतर जर प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स असेल, इफ नंतर जर प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स असेल तर त्याच्यानंतर कॉमा देऊन जो काही दुसरा सेंटेन्स सुरू होईल त्या दुसऱ्या सेंटेन्सच्या सब्जेक्ट नंतर एकतर आपल्याला विलचा वापर करावा लागतो किंवा शॅलचा वापर करावा लागतो किंवा आपण कॅनचाही वापर करू शकतो किंवा आपण मेचाही वापर करू शकतो आणि ह्यांच्यानंतर आपण यूज करू शकतो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. अशा पद्धतीने आपण हे सेंटेन्सेस पाहिलेले आहेत. मग आता आपण या ठिकाणी सुरुवात बघूया सेंटेन्सची, इफने झालेली आहे, त्यानंतर यू ट्राय जो आहे हा ट्राय यू आणि ट्राय म्हणून झालेला सेंटेन्स प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणजे हा रूल हा टाईप 1 सेंटेन्स फॉलो करत आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा कॉमा आहे, कॉमानंतर यू आहे आणि यू नंतर या ठिकाणी कुड वापरलेला आहे. तर सब्जेक्ट नंतर एकतर विल असायला पाहिजे, शाल असायला पाहिजे, कॅन असायला पाहिजे किंवा मे असायला पाहिजे, परंतु ह्या सेंटेन्समध्ये काय वापरलेलं आहे, कुड वापरलेलं आहे आणि हेच या सेंटेन्सची सर्वात मोठी चूक आहे की या ठिकाणी कुड कोणत्याही परिस्थितीत येणार नाही आणि म्हणून पहिलं सेंटेन्स जे आहे ते पहिलं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली पूर्णपणे चुकीचं आहे. आणि ऑप्शन ए जर चुकीचं आहे म्हणजे सेंटेन्स ए जर चुकीचं आहे तर असं ऑप्शन शोधायचं आहे की जिथे ए बरोबर दिलं असेल. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की आन्सर ऑप्शनमध्ये ऑप्शन 1 मध्ये ए दिलेला आहे म्हणजे 1 हे ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होणार. एलिमिनेशन मेथडनेही आपण जाऊया. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन 1 मध्ये ए दिसत आहे, ए कोणत्याही परिस्थितीत करेक्ट होऊ शकत नाही म्हणून ऑप्शन 1 एलिमिनेट झालं. ऑप्शन 3 मध्ये सुद्धा ए दिसत आहे म्हणजे ऑप्शन 3 सुद्धा या ठिकाणी एलिमिनेट झालं. ऑप्शन 2 अँड ऑप्शन 4 आता आपल्याकडे शिल्लक राहिलेलं आहे आणि आता आपण दोन्ही सेंटेन्सेस या ठिकाणी चेक करूया. दुसऱ्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी लिहिलेलं आहे इफ, याच्यानंतर आहे आय आणि याच्यानंतर आहे वर. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हे वर या ठिकाणी चुकीचं आहे, परंतु हे चुकीचं नाही, हे पूर्णपणे बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की आय नंतर वॉचचा वापर केला जातो आणि हे अत्यंत बरोबर आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही. परंतु जर या आय नंतर वॉचचा वापर केला गेला परंतु या आयच्या आधी जर इफचा वापर केला गेला तर इफ हे इमॅजिनरी सेंटेन्स तयार करतो म्हणून या ठिकाणी वॉचचा वापर केला जात नाही. तर या वॉचच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय यूज करत असतो, वरचा वापर करत असतो, कारण हे सेंटेन्स एक काल्पनिक सेंटेन्स असतं आणि टाईप 2 सेंटेन्सेस जे आहेत जे आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये
जे चॅप्टर नंबर 13 आहे त्या चॅप्टर नंबर 13 मध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हे चॅप्टर घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये कंडिशनल सेंटेन्स जो पार्ट आहे त्याच्यामध्ये टाइप टू कंडिशनल सेंटेन्समध्ये आपण ह्याच्याबद्दल पूर्णपणे चर्चा केलेली आहे, आणि म्हणून हे सेंटेन्स वरपर्यंत बरोबर आहे. त्यानंतर हे सेंटेन्स पुढे कंटिन्यू होऊन या ठिकाणी वूड आहे, वूड नंतर हेल्प आहे, हेल्प हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजे हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये याच्याबद्दल चर्चा केलेली आहे, आणि त्याच्यानुसार हे सेंटेन्स आपल्याला पूर्णपणे बरोबर दिसत आहे, म्हणून सेंटेन्स बी जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो इफ नंतर या ठिकाणी शी हॅड वर्कड रेग्युलरली, म्हणजे आपल्याला माहिती आहे की जर आपल्या सेंटेन्समध्ये इफ असेल आणि इफ नंतर जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल हेही आपण घेतलेलं आहे, इफ नंतर जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर त्याच्यानंतर जे काही सेंटेन्स असेल त्या सेंटेन्समध्ये आपण सब्जेक्ट नंतर एकतर कुडचा वापर करू शकतो किंवा वुडचा वापर करू शकतो किंवा आपण माईटचा वापर करू शकतो किंवा आपण शूटचा वापर करू शकतो किंवा आपण या ठिकाणी शूटचा वापर करू शकतो. याच्यानंतर हॅव आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे मग आपल्याला V3. अशा पद्धतीची रचना ऑलरेडी आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी पाहूया शी हॅड वर्कड रेग्युलरली, म्हणजे या ठिकाणी हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे, त्यानंतर हे दुसरं सेंटेन्स या ठिकाणी सब्जेक्ट आहे, त्यानंतर आपण पाहू शकतो माईट हॅव, तर माईट हॅव बरोबर आहे का, कुड हॅव बरोबर असतं, वूड हॅव बरोबर असतं, माईट हॅवही बरोबर असतं, म्हणजे हे माईट हॅव या ठिकाणी बरोबर आहे. हा अचीव्ड V3 आहे. याच्यानंतर काय यूज करावा लागतो, V3 यूज करावा लागतो, म्हणजे हा V3 या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे, म्हणजे सी सेंटेन्सही आपल्यासाठी पूर्णपणे बरोबर आहे. आणि आता आपण म्हणू शकतो की सेंटेन्स बी आणि सेंटेन्स सी बरोबर आहे, म्हणून दुसरं ऑप्शन घेता येणार नाही कारण त्याच्यामध्ये ओनली बी दिलेलं आहे. तर चौथ्या ऑप्शनमध्ये आपण पाहू शकतो ओनली बी अँड सी हे ऑप्शन आपल्यासाठी पूर्णपणे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न सोडवलेला आहे, अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. मित्रांनो, या टाईपवर आपल्याला, या कंडिशनल सेंटेन्स या टाईपवर आपल्याला खूप सारे प्रश्न यापूर्वीही विचारले गेलेले आहेत, आणि 2017 नंतर लगातार 2018-2019 परीक्षांमध्ये विचारले गेले आहेत. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं चॅप्टर आहे. परीक्षेला जाण्याच्या आधी सर्वांनी हे चॅप्टर महत्त्वपूर्ण रिवाईज करून घ्यायचं. ज्यांनी आपला ऑनलाईन कोर्स जॉईन केलेला आहे त्यांनी वारंवार हे चॅप्टर रिवाईज करून जायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नांमध्ये आपल्याला काय दिसतंय. तर पुढील प्रश्नामध्ये विचारलेलं आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. आता या ठिकाणी फिल इन द ब्लँक टाईप क्वेश्चन आहे, दोन सेंटेन्सेस आहेत, दोनही सेंटेन्सेसमध्ये आपल्याला ब्लँक्स दिसत आहेत. मग आता आपण पाहूया कोणतं बरोबर आहे. आय एम नॉट फिलिंग डॅश टुडे, दुसरं आहे आय एम फिलिंग डॅश टुडे. दोन्ही सेंटेन्सेस सारखी आहेत, फक्त फरक एवढा आहे की पहिलं सेंटेन्स नेगेटिव्ह आहे आणि दुसरं सेंटेन्स काय आहे, पॉझिटिव्ह आहे. ऑप्शन पाहूया, ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, मच वेल दिलेलं आहे, मच बेटर दिलेलं आहे. आता बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये चॅप्टर नंबर 4 मध्ये डिग्रीमध्ये जे काही रूल्स घेतलेले आहेत ते सर्व रूल्स या ठिकाणी इम्प्लाय होत आहे. आता आपण पाहूया की या ठिकाणी जर मचचा वापर केला जात असेल, कोणत्याही सेंटेन्समध्ये जर आपण मचचा वापर करत असू तर त्या मचचा वापर केल्यासोबत आपल्याला कोणती डिग्री यूज करावी लागेल, कॉम्परेटिव्ह डिग्री. कॉम्परेटिव्ह डिग्री म्हणजेच काय, बेटर. आणि जर व्हेरीचा वापर केला जात असेल तर या व्हेरीनंतर आपण काय यूज करत असतो, पॉझिटिव्ह डिग्री. आणि पॉझिटिव्ह डिग्री कोणती आहे, वेल ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. म्हणजे थोडक्यात जर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मचसोबत नेहमी कोण येणार, बेटर येणार. मचसोबत नेहमी कोण येणार, बेटर येणार. आणि जर या ठिकाणी आपण व्हेरीचा वापर केला तर व्हेरीसोबत कोण यायला पाहिजे, वेल यायला पाहिजे. अशी जर जोडी असेल तर ती पूर्णपणे बरोबर असेल. आता आपण ऑप्शनमध्ये चेक करूया. या ठिकाणी पहा मचसोबत काय वापरलेलं आहे, वेल, परंतु मचसोबत काय असायला पाहिजे, बेटर. म्हणजे हे ऑप्शन या ठिकाणी पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हे ऑप्शन चुकीचं आहे म्हणजे हे सेंटेन्स या ठिकाणी हे या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शन 1 जे आहे ते या ठिकाणी काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा व्हेरीसोबत काय असायला पाहिजे, वेल असायला पाहिजे. व्हेरीसोबत काय असायला पाहिजे, वेल. आणि मचसोबत काय असायला पाहिजे, बेटर. सो या ठिकाणी मचसोबत काय आहे, बेटर आहे. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होऊ शकतं. परंतु तिसरं ऑप्शन चेक करूया, व्हेरीसोबत या ठिकाणी काय आहे, वेल आहे, हे बरोबर आहे. परंतु व्हेरीसोबत या ठिकाणी बेटर लिहिलेलं आहे, चुकीचं आहे. म्हणजे व्हेरीसोबत काय असलं पाहिजे, मच असलं पाहिजे. या ठिकाणी मचसोबतच वेल आहे म्हणून हे चुकीचं आहे, आणि व्हेरीसोबतही बेटर आहे म्हणजे हे चुकीचं आहे. फक्त एकच ऑप्शन शिल्लक आहे, ऑप्शन 2, दॅट इज द राईट ऑप्शन फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल, फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपल्या
ऑनलाईन कोर्समध्ये चॅप्टर नंबर 4 हे सर्व घेतलेलं आहे, आपण रिवाईज करून पाहू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. आता ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस कोणती आहे हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला गेलेला आहे. सेंटेन्सेस काय काय आहेत ते पाहूया. पहिलं सेंटेन्स आहे, सिल्वर इज अ प्रेशियस मेटल. आता या ठिकाणी पहा, सिल्वर, सिल्वर काय आहे? सिल्वर एक धातूचं नाव आहे. धातूचं नाव असेल तर त्याला आपण मटेरियल नाऊन असं म्हणतो. त्यानंतर यासोबत आपण पाहिलेलं आहे चॅप्टर नंबर 1 की धातूचं जे नाव आहे ते मटेरियल नाऊन आहे, त्यानंतर सिंग्युलर व्हर्ब यूज केला जातो, म्हणजे यानंतर सिंग्युलर व्हर्ब इज बरोबर यूज केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो अ लिहिलेलं आहे, आणि या ठिकाणी आहे प्रेशियस, आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे मेटल. तर बघा, मेटल हा जो शब्द आहे हा सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे, म्हणजेच मेटल एक असेल तर आपण त्याला सिंग्युलर काउंटेबल नाऊन म्हणतो, आणि मेटल्स जर एकापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण प्ल्युरल काउंटेबल नाऊन म्हणतो. आता हे सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे म्हणून त्याच्या आधी आर्टिकल एचा वापर झाला पाहिजे, परंतु ह्या मेटलच्या आधी ऑलरेडी या ठिकाणी प्रेशस, शेवटी OUS आहे, म्हणजे ते काय आहे? एब्जेक्टिव्ह आहे. हे आपण आपल्या ॲफिक्स या चॅप्टरमध्ये घेतलेलं आहे. सो हे एब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे मेटलच्या आधी आर्टिकल एचा वापर व्हायला पाहिजे होता, परंतु तिथे कोण आला? एब्जेक्टिव्ह आला. आणि एब्जेक्टिव्ह आल्यामुळे त्या तो जो ए या ठिकाणी लिहायचा होता तो आपण या एब्जेक्टिव्हच्या आधी लिहिलेला आहे, इथे लिहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्लिअरली कळते की हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली पूर्णपणे करेक्ट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की सेंटेन्स ए जे आहे किंवा ऑप्शन ए जे आहे ते या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे, सेंटेन्स ए बरोबर आहे. त्यानंतर पुढील सेंटेन्स पहा, ही इज स्टडिंग ॲट एन युनिव्हर्सिटी. आता या ठिकाणी युनिव्हर्सिटी जर आपण पाहिलं तर युनिव्हर्सिटीची सुरुवात कशाने होत आहे? यू. यू काय आहे? वॉवेल आहे. आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की वॉवेलने एखाद्या नाऊनची सुरुवात होत असेल तर त्याला सरळ सरळ काय लावायचं? अँड लावायचं. परंतु हीच आपली सर्वात मोठी चूक होत असते. प्रत्येक वेळेस असंच होत नाही की वॉवेलने सुरुवात होत असेल तर सरळ सरळ अँड लावायचा. जर एखाद्या शब्दाची सुरुवात, एखाद्या नाऊनची सुरुवात जर वॉवेलने होत असेल परंतु त्याचा उच्चार जर वॉवेलसारखा होत नसेल तर बघ ॲन लावायचा नाही. म्हणजेच या ठिकाणी यू जो आहे हा युनिव्हर्सिटीचा पहिला उच्चार करताना आपल्याला काय दिसतंय? यू दिसतंय. आणि हा यू जो आहे हा वॉवल साऊंड नाही आहे, हा कॉन्सनंट साऊंड आहे, आणि म्हणून याच्यासोबत या ठिकाणी आर्टिकल ॲनचा वापर करता येणार नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो की सेंटेन्स बी जे आहे ते सेंटेन्स बी पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर सेंटेन्स सी पहा, ही इज गोईंग टू युनायटेड स्टेट्स. ही इज गोईंग टू युनायटेड स्टेट्स. आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असेल किंवा युनायटेड किंगडम्स असेल किंवा नेदरलँड्स असेल किंवा हेज असेल किंवा USSR असेल किंवा UAE असेल, हे असे देशांचे नाव आहे की ज्यांच्या देशांच्या नावांच्या आधी नेहमी आर्टिकल दचा वापर केला जातो. परंतु ह्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर युनायटेड स्टेट्सच्या आधी आर्टिकल दचा वापर केलेला नाही, आणि म्हणून हे सेंटेन्स सी जे आहे हे सेंटेन्स सी या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर सेंटेन्स डी बघा, ही गेम मी ॲडवाईस. आता हा ॲडवाईस जो आहे तो एक अनकाउंटेबल नाऊन आहे आणि त्याआधी कोणतंही आर्टिकल लागत नाही, आणि त्यामुळे इथे कोणतेही आर्टिकल त्यांनी दिलेलं नाही आहे, आणि हेही सेंटेन्स या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे. म्हणजे या 4 सेंटेन्सेसमध्ये जर आपण पाहिलं तर सेंटेन्स ए आणि सेंटेन्स डी हे दोन्ही सेंटेन्सेस या ठिकाणी बरोबर आहेत. आणि आता आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे की जे आपला सेंटेन्स ए डी सांगेल. इथे ए सी आहे म्हणजे हे होणार नाही, इथे फक्त ए आहे म्हणजे हे सुद्धा होऊ शकत नाही, इथे बी सी डी आहे हे होऊ शकत नाही, मग चौथ्याच ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त ए आणि डी दिसत आहे, आणि म्हणून चौथा ऑप्शन आपल्यासाठी पूर्णपणे करेक्ट असेल. अशाच पद्धतीने पुढील प्रश्न आहे, पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्नामध्ये दिलेलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. पुन्हा एकदा आपल्याला करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस ओळखायचे आहेत. आपण आता या ठिकाणी पाहूया पहिला सेंटेन्स. पहिल्या सेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे जॉन. जॉन नंतर सरळ कॉमा आहे आणि त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे? राईट. जर जॉन हा एक सब्जेक्ट आहे आणि या जॉन नंतर जर तुम्हाला राईट लिहायचं आहे तर राईट लिहून फायदा नाही, कारण या राईटचं आपल्याला काय करावं लागणार आहे? राईट्स करावं लागणार आहे. कारण आपण आपल्या टेन्स या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये जर सब्जेक्ट एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म न घेता त्याला SES लावणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे या पहिल्या सेंटेन्समध्ये इथे राईटच्या ऐवजी राईट्स असायला पाहिजे होता आणि हा कॉमा काही कामाचा नाही, म्हणून सेंटेन्स ए जे आहे ते सेंटेन्स ए पूर्णपणे चुकीचं आहे. मग करेक्ट सेंटेन्सेसमध्ये आपण पाहूया, इथे सांगितलेलं आहे सी अँड डी करेक्ट, इथे सांगितलेलं आहे ए सी अँड डी आर करेक्ट. म्हणजे बघा, इथे सांगतोय ए करेक्ट आहे परंतु ए कोणत्याही परिस्थितीत करेक्ट नाही, म्हणून सेंटेन्स
ऑप्शन 3 जे आहे ते कॅन्सल केलं गेलं. या ठिकाणी बघा, ए बी सी अँड डी आर करेक्ट. इथे सांगितलं जात आहे की ए करेक्ट आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं ऑप्शन होऊ शकणार नाही. त्यानंतर आपण पुढे जाऊया, जॉन राईट. या ठिकाणी सुद्धा सेम मिस्टेक आहे की जॉन नंतर राईट्स असायला पाहिजे होतं, परंतु जॉन नंतर फक्त राईट आहे, म्हणजे सेंटेन्स बी जे आहे तेही चुकीचं आहे. मग या ठिकाणी लिहिलेलं आहे की सी आणि डी करेक्ट आहे, आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे की बी जे आहे ते कसं आहे, रॉंग आहे. आणि ऑलवेज या ठिकाणी बी रॉंग आहे, म्हणजे आपल्याकडे आता दोन ऑप्शन शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे जॉन राईट्स, आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे जॉन डझंट राईट. इथपर्यंत हे बरोबर आहे. आता अ थाउजंड लाईन्स पोएम आणि अ थाउजंड लाईन्स पोएममध्ये नेमका काय फरक आहे? तर ज्यावेळेस आपण याप्रमाणे अ थाउजंड लाईन्स पोएम लिहितो, त्यावेळेस ते पूर्णपणे चुकीचं असतं. या थाउजंड लाईन्स पोएमच्या ऐवजी आपल्याला लिहावं लागेल थाउजंड लाईन, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागेल एक हायफन, आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी लिहू शकतो पोएम. सो या पद्धतीने हे असायला हवं होतं, परंतु इथेसुद्धा असं नाही आहे आणि इथेसुद्धा नाही आहे, म्हणून सर्वची सर्व सेंटेन्सेस चुकीची आहेत. आणि इथे दिलेलं आहे ऑल ए बी सी अँड डी आर रॉंग, म्हणजे आपलं ऑप्शन 4 किंवा ऑप्शन 4 जे आहे ते आपल्यासाठी पूर्णपणे बरोबर असेल, कारण तिथे आपल्याला आपलं राईट आन्सर मिळत आहे. तर या पद्धतीने हे छोटे छोटे प्रश्न आहेत, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये केलेली आहे, आणि आपल्या ऑनलाईन कोर्स बाहेरचा एकही प्रश्न या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस, वी डिड नॉट हार्डली हॅव टाईम टू ईट. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की या सेंटेन्समध्ये लिहिलेलं आहे डिड नॉट, हा नॉट आहे आणि हा हार्डली आहे. तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की नॉट आणि हार्डली, नॉट आणि हार्डली हे दोन्ही शब्द आहेत नेगेटिव्ह. हे दोन्ही शब्द कसे आहेत, नेगेटिव्ह शब्द आहेत. आणि दोन नेगेटिव्ह शब्द एका सेंटेन्समध्ये आपण कदापि घेऊ शकत नाही, आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे सेंटेन्स चुकीचं आहे असं मानावं लागेल. मग हे सेंटेन्स जर चुकीचं असेल तर याला ऑल्टरनेटिव्ह सेंटेन्स कोणतं की जे बरोबर असेल? मग चला पहिलं सेंटेन्स रीड करूया. इथे आहे वी, इकडे आहे वी, इकडे आहे डीड, इकडे आहे डीड, इकडे आहे नॉट, इकडे आहे नॉट, आणि इकडे टाईम आहे आणि ईट आहे. इथे फक्त ईट दिलेलं आहे, टाईमचा संदर्भ या पहिल्या सेंटेन्समध्ये नाही, आणि म्हणून पहिलं सेंटेन्स आपलं करेक्ट ऑल्टरनेटिव्ह होऊ शकत नाही. दुसरं सेंटेन्स पहा, इथे आहे वी, इथे आहे डीड, इथे आहे नॉट, इथे आहे हॅव आणि इथे आहे टाईम. सो या ठिकाणी डीड आहे, नॉट आहे, हार्डली काढलं, हॅव लिहिलं, टाईम लिहिलं, परंतु टू इटचा संबंध मात्र इथे नाही, आणि म्हणून हेही सेंटेन्स या ठिकाणी पूर्णपणे चुकीचं होईल. त्यानंतर बघा, इथे आहे वी, इथे आहे हार्डली. एकतर आपण डीड नॉट घ्यायचं किंवा हार्डली घ्यायचं. इथे हार्डली आहे, हा हॅड या ठिकाणी व्ही टू आहे, टाईम पण आहे, टू इट पण आहे. इथे सर्व संदर्भ येत आहे, म्हणून सेंटेन्स ऑप्शन 3 जे आहे ते आपल्यासाठी बरोबर होऊ शकतं. पुढील एक सेंटेन्स आपण चेक करूया. इथे आहे हार्डली, इथे आहे वी, इथे आहे डीड, इथे आहे नॉट. नॉट आणि हार्डली हे दोन्ही एका सेंटेन्समध्ये येऊ शकत नाही, आणि म्हणून चौथं ऑप्शनही आपलं करेक्ट होऊ शकत नाही. मग अशा पद्धतीने आपल्याकडे फक्त ऑप्शन 3 राहिलं, आणि ऑप्शन 3 आपल्यासाठी पूर्णपणे बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न जो आहे तो एक ब्लँक वाला प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स टू द गिवन सेंटेन्सेस. दोन सेंटेन्सेस आहेत, दोन सेंटेन्सेसमध्ये पुन्हा काही ब्लँक्स आहेत, त्या ब्लँक्स आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचे आहेत. पहिलं सेंटेन्स पहा, द लेक्चर वॉज डॅश बोरिंग, इट इज डॅश अ पिटी टू कट डाऊन दोज ट्रीज. आपल्याकडे पहिलं ऑप्शन आहे फेअरली, दुसरं आहे रॅदर, परत आहे रॅदर, आणि त्याच्यानंतर आहे फेअरली. आता आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये चॅप्टर नंबर 4 ऑलरेडी पाहिलेलं आहे की फेअरलीचा वापर आपण केव्हा करू शकतो. फेअरलीचा वापर आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपल्याला काय करायची आहे, दोन वस्तूंमध्ये कंपॅरिझन करायची आहे. आणि कंपॅरिझन करायची असेल तरच आपण कशाचा वापर करतो, फेअरलीचा वापर करतो. सो द लेक्चर वॉज बोरिंग. इथे किती लेक्चर आहे, एकच लेक्चर आहे, आणि ते एकच लेक्चर कसं आहे, बोरिंग आहे. म्हणजे इथे कंपॅरिझन होत आहे का, नाही. व कंपॅरिझन होत असेल, होत नसेल, तर फेअरलीचा घेऊन काही उपयोग नाही. मग आपल्याकडे एकच शिल्लक राहतं, रादर आणि रादर. त्यानंतर या ठिकाणी फेअरली घेऊन काहीही आपला उपयोग नाही. आपल्याकडे आता ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 हे दोनही ऑप्शन शिल्लक आहेत. आता बघ, इट इज डॅश अ पीटी टू कट डाऊन दोज ट्रीज. इथे कंपॅरिझन आहे का, इथेही कोणत्याही प्रकारचे कंपॅरिझन आपल्याला दिसत नाही आहे, इट्स व्हेरी क्लिअर. सो या ठिकाणी फेअरली येऊ शकतं का, नाही. म्हणजे दुसऱ्या ऑप्शनमध्ये फेअरली दिलेलं आहे ते येणार नाही. फक्त एकच ऑप्शन या ठिकाणी शिल्लक राहिलं, दोन्ही ठिकाणी काय येणार, रादर येणार. द लेक्चर वॉज रादर बोरिंग, आणि इट इज रादर अ पीटी टू
कट डाउन ऑल दोज ट्रीज. या पद्धतीने हे सेंटेन्स आपल्यासाठी करेक्ट होईल, दोन्ही ठिकाणी रादर येईल. बघूया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, चूज करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की करेक्ट ऑप्शन आहे ते करेक्ट ऑप्शन आपल्याला बघायचं आहे. आय वॉन्ट दिस एक्झरसाइज डॅश इन इंक. आय वुड यू लाईक द विंडो डॅश आणि क्वेश्चन मार्क आहे. बघा आपल्या सेंटेन्सची रचना अशी असते, आपल्या सेंटेन्सची रचना कशी असते आपण एक बघूया. वॉन्ट नंतर टू असेल तर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर काय असेल ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने आपल्या सेंटेन्सची रचना असेल. परंतु जर वॉन्ट असेल आणि या वॉन्ट नंतर डायरेक्टली ऑब्जेक्ट आलेला असेल तर त्याच्यानंतर आपण काय करतो, एकतर टू बी प्लस व्ही थ्री लिहितो, हे पॅसिव वॉइस करतो, किंवा डायरेक्ट व्ही थ्री लिहितो म्हणजे तो एक एडजेक्टिव तयार होतो. आणि सेम आपण वूड लाईक टूसाठी सुद्धा वापरतो की वूड लाईक टू नंतर व्ही वन त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, परंतु वूड लाईक नंतर जर टू नसेल तर सरळ सरळ ऑब्जेक्ट त्याच्यानंतर टू बी प्लस व्ही थ्री, किंवा त्या ठिकाणी टू बी प्लस व्ही थ्रीच्या ऐवजी आपण सरळ सरळ व्ही थ्री याचं एडजेक्टिव म्हणूनही लिहू शकतो. मग या ठिकाणी बघा, आय वॉन्ट दिस एक्झरसाइज, मग या ठिकाणी काय येणार, एकतर टू बी प्लस व्ही थ्री किंवा व्ही थ्री, आणि इथे सुद्धा काय येणार, टू बी प्लस व्ही थ्री किंवा व्ही थ्री, डायरेक्टली व्ही थ्री येणार. मग आता पहा या ठिकाणी टू राईट टू क्लोज आहे येईल का, नाही. रायटिंग क्लोजिंग आहे येईल का, नाही. या ठिकाणी रिटर्न आहे आणि क्लोज्ड आहे म्हणजे हे सुद्धा व्ही थ्री आहे, हे सुद्धा व्ही थ्री आहे, म्हणजेच हे फक्त एडजेक्टिव म्हणून काम करेल आणि हे सुद्धा एडजेक्टिव म्हणून काम करेल. या ठिकाणी रिटर्न काय आहे, व्ही थ्री, परंतु क्लोज काय आहे, व्ही वन, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन होऊ शकत नाही. ऑलरेडी तीन ऑप्शन्स आपले कट झालेली आहेत, एलिमिनेट झालेली आहेत, आणि म्हणून तिसरं जे ऑप्शन आहे रिटर्न आणि क्लोज हेच ऑप्शन्स आपल्यासाठी बरोबर असतील. अशाच पद्धतीचा पुढे एक प्रश्न आहे तो आपण पाहणारच आहोत, परंतु ऑलरेडी आपल्याकडे एक प्रश्न अजून आहे, चूज द मोस्ट करेक्ट सेंटेन्स. आपल्याला एक करेक्ट सेंटेन्स चार सेंटेन्सेसपैकी ओळखायचं आहे. बघूया पहिलं सेंटेन्स, आय लिव्ड देअर फॉर 5 days, म्हणजे मी तिथे 5 दिवस राहिलो. त्यानंतर आय लेफ्ट देअर फॉर 5 days, मी तेथे निघून गेलो 5 दिवस. हे तर कुठल्याही प्रकारचा अर्थ आपल्याला देत नाही आहे. त्यानंतर पहा, आय स्टेड देअर फॉर 5 days, मी त्या ठिकाणी 5 दिवसांसाठी राहिलो. त्यानंतर या ठिकाणी आहे आय स्टॉप्ड देअर फॉर 5 days. आता तीन शब्दांमध्ये काय फरक आहे, जर आपण एखाद्या ठिकाणी म्हणतो लिव्ह, तर लिव्ह हे आपण जास्त वेळेसाठी राहत असतो, फक्त 5 दिवस म्हणून आपण लिव्ह म्हणू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी लिव्ड आणि 5 days हे एकमेकांना सुसंगत नाही, आणि म्हणून पहिलं सेंटेन्स या ठिकाणी कॅन्सल होईल. दुसऱ्या सेंटेन्समध्ये दिलेलं आहे स्टे. स्टे म्हणजे काय, की काही वेळेसाठी थांबणे, मग 5 दिवस त्याच्यामध्ये येऊ शकतात, काही वेळेसाठी थांबणे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे सेंटेन्स आपल्यासाठी बरोबर होऊ शकतं, आय स्टेड देअर फॉर 5 days. आणि या ठिकाणी स्टॉप म्हणजे काय, की पूर्णपणे थांबणे, म्हणजे जसं आहे तसा परिस्थितीत थांबणे. हा थांबणे मराठीचा आणि स्टॉप इंग्लिश हा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मी जर म्हटलं की आय स्टॉप, तर मी इथे थांबलो तर इथेच थांबलो, मी इथून कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही किंवा करणार नाही, त्याला आपण म्हणतो स्टॉप. मग या ठिकाणी जास्त वेळ नाही आहे म्हणून 5 days नाही, लेफ्टचा तर काही संबंधच नाही, आणि स्टॉप म्हणजे थांबला, स्तब्ध झाला असं होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याकडे ऑप्शन 3 जे आहे तेच लास्ट ऑप्शन असेल, तेच करेक्ट ऑप्शन असेल. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न आहे आपल्याला ईडियम्सचा. बघा आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ईडियम्स चॅप्टरमध्ये एक पार्ट घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सर्व संभाव्य ईडियम्स आपण घेतलेले आहेत, त्यामध्ये हे सर्व ईडियम्स आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. पहिलं ईडियम आहे द स्वॅन सॉन्ग. द स्वॅन सॉन्ग म्हणजे काय, की एखादं लास्ट सॉन्ग किंवा एखादं लास्ट क्रिएशन किंवा एखादी लास्ट शेवटची जे काही इच्छा असते त्याला आपण म्हणू शकतो. एखादा मनुष्य मरते वेळी किंवा एखादं काही जे काही संपत आहे तेव्हा जे काही क्रिएशन असतं त्याला आपण म्हणतो स्वॅन सॉन्ग. सो स्वॅन सॉन्गमध्ये आपण पाहू शकतो इथे ऑलमोस्ट नथिंग, डे ड्रीम, एक्सलंट वर्क आणि लास्ट क्रिएशन. आणि म्हणून पहिल्यासाठी चौथी आपल्याला जोडी या ठिकाणी मिळत आहे. सो पहिल्यासाठी चौथं ऑप्शन 1 आहे, ऑप्शन 2 आहे, ऑप्शन 3 नाही आणि ऑप्शन 4 सुद्धा नाही.
म्हणजे फक्त पहिल्या दोन ऑप्शनमध्ये आपल्याला खेळायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो नेक्स्ट टू नथिंग, नेक्स्ट टू नथिंग, आणि इथे पहा ऑलमोस्ट नथिंग दिलेलं आहे, म्हणजे आपली दुसऱ्याची जोडी पहिल्यासोबत लागत आहे. दुसऱ्याची जोडी पहिल्यासोबत लागल्याने दुसरा जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी पूर्णपणे कॅन्सल झालं आणि आता आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर ब्राऊन स्टडी, खूप महत्त्वाचा इडियम आहे, खूप वेळेस विचारलेला आहे. सो ब्राऊन स्टडी म्हणजे डे ड्रीम, दिवसा स्वप्न पाहणे. कोणाकोणाला दिवसा स्वप्न पडतात, एकदम मतलब खुली आँखों से सपना देखने लगते हैं कि बन गए हम पी एस आय, तो ऐसा नहीं होता है, तो इसे कहते हैं ब्राऊन स्टडी. सो ब्राऊन स्टडी म्हणजे काय, की दिवसा एखादं स्वप्न पाहणे, खुल्या डोळ्याने स्वप्न पाहणे. सो योमॅन्स सर्व्हिस, योमॅन्स सर्व्हिस म्हणजे काय, की एखादं एक्सलंट किंवा उत्कृष्ट कार्य करणे, उत्कृष्ट प्रोजेक्ट तयार करणे. सो ह्युमन सर्व्हिस म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो एक्सलंट वर्क. तर ह्या पद्धतीने हे ईडीएम्स या ठिकाणी विचारलेले होते. हे पहिले 10 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे आपण पहिल्या पार्टमध्ये हे 10 प्रश्न घेतलेले आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. आणि नेहमी नेहमी आपण या सर्व प्रश्नांचा सराव करत राहावा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि इंग्रजी व्याकरणामधील सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आजच जॉईन करा आमचा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स. त्यासाठी आपण डाउनलोड करू शकता एस के एज्युकेशन ॲप फ्रॉम गुगल प्ले स्टोर, आणि तिथून आपण आमच्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. धन्यवाद.